मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टाळेबंदी संभ्रम प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे। सरड्यापेक्षा लवकर रंग बदलणारे सरकार असल्याचं त्यांनी म्हटले आहे। हे सरकार असंवेदनशील सरकार आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे। टाळेबंदीच्या गोंधळानंतर हा भाजपचा सवाल आहे, तर महाविकास आघाडी नव्हे सरडा सरकार असल्याचं भाजपच्या वतीने म्हणण्यात आलेलं आहे। टाळेबंदीच्या गोंधळानंतर भाजपने राज्य सरकारला हा सवाल उपस्थित केलेला आहे। महाविकास आघाडी नव्हे तर सरडा सरकार असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। टाळेबंदीच्या गोंधळानंतर भाजपने हा राज्य सरकारला सवाल उपस्थित केलाय, तर महाविकास आघाडी नव्हे तर सरडा सरकार असल्याचा आरोप देखील भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडी नव्हे तर सरडा सरकार असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे, तर टाळेबंदीच्या गोंधळानंतर आता भाजपने हा सवाल उपस्थित केलेला आहे। मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टाळेबंदीच्या संदर्भातल्या काही घोषणा केल्या होत्या, त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या। टाळेबंदीच्या गोंधळानंतर आता भाजपने राज्य सरकारला हा सवाल उपस्थित केलेला आहे। महाविकास आघाडी नव्हे तर सरडा सरकार असल्याचा आरोप भाजपने या सगळ्या संभ्रमाच्या संदर्भात केलेला आहे। दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काही वेळापूर्वी बातचीत केली होती, ते नेमके काय म्हटलेले आहेत आपण पाहूया। या विभागमध्ये जिथं आपल्याला पॉझिटिव्ह रेट 5% असेल, ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी 25% कमी असेल, त्या ठिकाणी आपण अनलॉक करू, काय अनलॉक करणार याची सुद्धा बातमी हे व्हॉट्सअपवर फिरताय की हे जिल्हे अनलॉक होतील, या जिल्ह्यामध्ये या या व्यापार व्यवसाय उदीमागा तुम्ही सुरुवात करू। आणि आता तुम्ही जर सांगता की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं, मग आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलले का? हे सरडाछाप सरकार आहे का? दर क्षणाला, दर मिनिटाला, दर तासाला काही केमिकल्स मध्ये काही फरक होतो का? की निर्णय बदलण्यामध्ये एकदा यांनी पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचा, मग सेमी पॉझिटिव्ह घ्यायचा, मग निगेटिव्ह घ्यायचा, असं काही निर्णय होतो का?